तूच माझा काळीज या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, टीझर, पोस्टर तसेच गाण्याचं लॉन्चिंग गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शिवस्मारक सभागृह येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर, जत, गुड्डापूर, अकलूज या भागात या मराठी चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना घडलेल्या प्रेम कहाणीवर हा चित्रपट निर्मित आहे. दिग्दर्शक के मुत्तुराज, निर्माते बाबासाहेब राठोड हे आहेत. प्रमुख भूमिका राज हनमाने, प्रतिभा भालेराव, संतोष बने, सविता निमकर्डे, पवन मस्के, अमोल मस्के, शिवा पुजारी, परशुराम राऊतराव, महासिद्ध पुजारी, सचिन साबळे, उस्मान नदाफ, राहुल चवरे, अमीर शेख, मयूर शिंदे, राज कोरे, ज्ञानेश्वर माने, मारुती गायकवाड यांच्यासह अनेकांनी या चित्रपटामध्ये भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहात दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असेही शेखर बंगाळे यांनी सांगितले. दिग्दर्शित तसंच निर्माता बाबा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. सदरच्या चित्रपटामध्ये राज हनुमाने हे प्रमुख अभिनेते असून अभिनेत्री प्रतिभा भालेराव, संतोष बन्ने, प्रियंका भालेराव, सविता निमकर्डे, बाबा राठोड, पवन मस्के, अमोल मस्के, शिवा पुजारी, परशुराम राऊतराव, महासिद्ध पुजारी, सचिन साबळे, उस्मान नदाफ, राहुल चवरे, अमीर शेख, मयूर शिंदे, राज कोरे, ज्ञानेश्वर माने, मारुती गायकवाड यांच्यासह अनेकांनी आपल्या कला या चित्रपटामध्ये सादर केलेल्या आहेत. सदरचा चित्रपट हा ग्रामीण जीवन आणि कॉलेज जीवनातील लव्ह स्टोरी प्रेम कथेवर आधारित असून सदरच्या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर आणि गाणे लॉन्चिंग हे 12 जानेवारी 2023 रोजी गुरुवारी सायंकाळी 4 वाजता शिवस्मारक सभागृह शिंदे चौक येथे करण्यात येणार आहे. सदरच्या कार्यक्रमामध्ये शरद कोळी, कविताताई चव्हाण, त्यानंतर लालासाहेब कोरे, चेतनभाऊ नरोटे, प्रभाकर घायाळ, बाळासाहेबभाऊ पडघर, प्रशांत कडते, जमीरबाई शेख, अजितभाऊ कुलकर्णी, बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील. या पत्रकार परिषदेस विकी लवटे, सचिन हक्के आदी उपस्थित होते.